विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण एप्रिल आणि मे 2021 या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये गुगल मीटच्या माध्यमातून इतिहास विषयाचा कृतीपत्रिका आराखडा आणि इतिहासाच्या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास केला होता। पुन्हा एकदा शाळेच्या सूचनेनुसार व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुळापासून प्रारंभ करीत आहोत। जे विद्यार्थी गुगल मीट मध्ये उपस्थित नव्हते त्यांनी या व्हिडिओतून हा इतिहास राज्यशास्त्र कृती पत्रिका आराखडा व्यवस्थित समजून घेतला पाहिजे असं म्हटलं जातं। हा वेल बिगन इज हाफ डन। जर चांगली सुरुवात एखाद्या कामाला केली तर 50% यश सामावलेलं असतं आणि म्हणून सुरुवात योग्य उद्दिष्टाने जर केली तर त्या उद्दिष्टाच्या दिशेने आपल्याला अचूकपणे यश मिळविण्यास मदत होते, सहाय्य होते। इतिहास राज्यशास्त्र विषयाचा कृतीपत्रिका आराखडा हा खरं तर नववीमध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे, परंतु कोविड-19 मुळे परीक्षा होऊ शकली नाही, त्यामुळे या आराखड्यानुसार आपल्याला पूर्ण पेपर लिहिता आलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे। या कृतीपत्रिका आराखड्यासाठी 2 तासाचा वेळ बोर्डाने दिलेला असतो आणि एकूण 40 गुण असतात। या आराखड्यामध्ये कृतीपत्रिकेमध्ये एकूण 9 प्रश्न असतात। प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 5 हे पहिले 5 प्रश्न इतिहास विषयातील घटनांवर आधारित असतात, तर प्रश्न क्रमांक 6 ते प्रश्न क्रमांक 9 हे प्रश्न राज्यशास्त्र विषयातील घटनांवर अवलंबून असतात, आधारित असतात। प्रश्न क्रमांक 1 अ हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न असतो, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न, यामध्ये रिकामे जागा भरायचे असतात। प्रत्येक विधानासाठी 3 पर्याय दिलेले असतात, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा असतो। एकूण 3 विधाने असतात, ज्या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागा निवडायच्या आहेत एकूण गुण 3 आहेत। प्रश्न 1 चा ब आपल्याला 3 गट दिलेले असतील जोड्यांचे, त्यामध्ये एक प्रत्येक गटामध्ये एक चुकीची जोडी आहे, आपल्याला फक्त चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे, ती दुरुस्त करायची नाही, हे लक्षात ठेवावं। फक्त चुकीची जोडी प्रत्येक गटामध्ये ओळखायची आहे आणि ती उत्तर पत्रिकेमध्ये लिहायची आहे योग्य प्रश्न क्रमांकावर। प्रत्येकी 1 गुण, एकूण 3 जोड्या तुम्हाला लिहायच्या चुकीच्या, प्रत्येक गटातून 1 याप्रमाणे आणि एकूण गुण आहेत 3। अशा रीतीने प्रश्न क्रमांक 1 3 अधिक 3 6 गुणांसाठी आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न आहे संपूर्ण। प्रश्न क्रमांक 2 अ संकल्पना चित्र दिलेले असतील, 3 संकल्पना चित्र दिलेले असतात आणि त्यापैकी कोणतेही 2 संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचे आहे, त्यामध्ये डायग्राम असेल, ओघ तक्ता असेल, टेबल असेल, वेव असेल, यापैकी कोणत्याही प्रकारचा संकल्पना चित्र असेल, पैकी 3 पैकी 2 संकल्पना चित्र आपल्याला उद्देशपूर्ण व्यवस्थितपणे पूर्ण करायचे आहे, एकूण गुणांचे 4। प्रश्न क्रमांक 2 चा ब या ठिकाणी टिपा विचारलेल्या असतात, 3 पैकी कोणत्याही 2 टिपा आपल्याला लिहायच्या आहेत, एकूण गुण आहेत 4। प्रश्न क्रमांक 3 पाठ्यांशावर आधारित विधाने दिलेली असतील आणि आपल्याला ती विधाने सहकारण स्पष्ट करायचे आहेत, 3 पैकी कोणतीही 2 विधाने आपल्याला सहकारण स्पष्ट करायचे आहेत, एकूण गुणांचे 4। प्रश्न क्रमांक 4 उतारावर आधारित प्रश्न, एक उतारा दिलेला असेल इतिहास विषयातल्या कुठल्या तरी घटकाशी संबंधित आणि त्यावर आधारित 3 प्रश्न असतील, 3ही प्रश्न अनिवार्य असतात, त्यासाठी एकूण गुण आहेत 4। प्रश्न क्रमांक 5 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, 4 प्रश्न दिलेले असतात त्यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत, प्रत्येकी 3 गुण, एकूण गुण आहेत 6। हा झाला इतिहास विभाग। प्रश्न क्रमांक 6 पासून राज्यशास्त्र विभागाची सुरुवात होते। प्रश्न क्रमांक 6 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न, यामध्ये 2 विधाने पूर्ण करायचे आहेत, बहुपर्यायी पर्याय दिलेले असतील त्यापैकी योग्य पर्याय निवडून एकूण गुण आहेत 2। प्रश्न क्रमांक 7 इथे मात्र फरक आहे, इकडे इतिहास विभागामध्ये विधाने सहकारण स्पष्ट करायचे आहे 3 प्रश्नामध्ये, मात्र राज्यशास्त्र विभागामध्ये 7 प्रश्नामध्ये विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करायचं आहे, सूचनेमध्ये फरक स्पष्ट होतो, त्यामुळे दोन्ही विभागातल्या या प्रश्न प्रकाराचा अभ्यास करताना आपल्याला तारतम्य बाळगावं लागेल, एकूण
एक संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे दोन गुणांसाठी. प्रश्न क्रमांक 8 ब मध्ये संकल्पना चित्र दिलेले असते आणि सूचनेनुसार कृती करायला सांगितली असेल. दोन व्यक्ती कोणतेही एक संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचे आहे दोन गुणांसाठी. आणि शेवटचा प्रश्न कृती पत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 9 थोडक्यात उत्तर लिहा. दोन प्रश्न असतील व्यक्ती एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे दोन गुणांसाठी. आपण गुणांचे टॅली करूया, बेरीज करूया. 3 अधिक 3 6 अधिक 4 10 अधिक 4 14 अधिक 4 18 अधिक 4 22 अधिक 7 30 2 32 4 36 3 3 6 4 10 4 14 4 18 18 4 22 6 28 28 आणि 2 30 30 आणि 4 34 2 36 2 38 आणि 2 40 एकूण गुण आहेत 40. तर अशा रीतीने इकडे इतिहास विभागाला 28 गुण आणि राज्यशास्त्र विभागाला एकूण 12 गुण 6 4 10 आणि 2 12. तर अशा रीतीने 70% वेटेज इतिहासाला आणि 30% वेटेज हे राज्यशास्त्र विषयाला विभागाला. ही बाब देखील महत्त्वाची आहे किंवा दोन्ही उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचे आहेत.